हॅलो, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं तृप्तीज व्लॉग चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ मी, आज आहे फ्रायडे, जर मी व्हिडिओ अपलोड केला तर तो राहीन संडेला. तर आज आमच्याकडे आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर मी बऱ्याचशा माझ्या फ्रेंडला बोलवलेला आहे आणि बरीचशी तयारी मी केली आहे. तर मग मी दाखवते तुम्हाला मी तयारी कशी केली आणि आम्ही सौदीमध्ये राहून हळदी कुंकू कसं करणार आहात ते पण मी तुम्हाला दाखवणार. आतापर्यंत माझ्या सर्वे म्हणजे आवरून झालेलं आहे, जेवणाचं वगैरे ठेवलेलं आहे मी जेवणासाठी. तर मग ते सुद्धा आवरून झालेलं आहे. तर मग आपण भेटू आता. तर मी सर्वात अगोदर रेडी होते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. इथे मी छानपैकी रेडी झालेली होती आणि हे मी डेकोरेशन केलेलं आहे. सर्वात पहिले मी बाहेर छानशी रांगोळी काढली. ॲक्च्युली कलर नव्हते, नेमका रेड अँड तो होता. आणि इथे छानपैकी हळदी कुंकू असं लिहिलेलं आहे आणि थोडंसं पानांचं डेकोरेशन आणि फुलांपासून केलेलं आहे. आणि ही राहिली मी आरशामध्ये आणि अशा प्रकारे मी डेकोरेशन केलं आहे. आणि वांसाठी मी हे घरीच बनवून घेतलं होतं, मी स्वतः बनवलं आहे. आणि हे मिठाचं पॉट आहे छोटं काचेचं. आणि हे कुंकू, हळद आणि तिळगूळ जे इंडियावरून मी आणलं होतं आणि घरी थोडंसं बनवलेलं तिळाचं आणि गुळाचं अशा प्रकारचं. आणि हे राहिलं माझं डेकोरेशन. पूर्ण घरात मी छानपैकी पतंग बनवून लावलेल्या होत्या कटिंग करून आणि थोडी लाइटिंग आणि हळदी कुंकूम असं लिहून प्रोग्राम ते बनवलेलं आहे. आणि झेंडूचे नकली फ्लावरची माळ लावलेली. आणि सर्वेजण आल्यानंतर आम्ही थोडे रील्स बनवले प्रत्येकाने. तर मग सर्व माझ्या फ्रेंड्सने आणि मी मिळून आम्ही रील्स बनवले. मग त्यानंतर हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम आम्ही केला. अगोदर फोटोशूट वगैरे खूप सारं काढले तर त्यात माझं व्हिडिओ इतका शूट झाला नाही, जितका झाला तितका मी टाकलेला आहे आणि बाकी मी फोटो अटॅच केलेले. तर हे सर्व माझे सौदीमध्ये असणाऱ्या फ्रेंड्स आहेत. एक एक जण येऊन आम्ही रील्स बनवत होते आणि प्रत्येकाने खूप एन्जॉय केलं आहे, खूप फोटोशूट केला आहे आम्ही. आणि बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर ना खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि हे राहिलं माझं हळदी कुंकवाचं ताट. आणि मी प्रत्येकांना आता हळदी कुंकू करत आहे. आणि त्यांनी, काही मैत्रिणींनी माझ्याच घरी केलेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर त्यांनी स्वतःहून हळदी कुंकू आणलेला आणि तिळगुळ वगैरे त्यांनी स्वतःहून आणलेलं आहे घरूनच, प्लेट्स वगैरे. आणि इथे मी हळदी कुंकू प्रत्येकांना देत होती. त्याचा हा व्हिडिओ आहे प्रत्येकांचा. आणि सर्वांचा नमस्कार करत होती. सर्वजण मला आशीर्वाद देत होते. ॲक्च्युली विचारत पण होते की काय आशीर्वाद द्यायचा असं. तर सर्वांना एकच सांगितलं की सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे, इतकंच मी बोललेली. मग सर्वजण येऊन जाऊन मला तोच आशीर्वाद देत होते. आणि मग त्यानंतर आम्ही नाव घेण्याचा पण प्रोग्राम केलेला. तर व्हिडिओ बाकीच्यांचे आले नाही माझ्या याच्यात, कारण की त्यावेळेस मी जेवणाचं थोडंसं वाढत होती, म्हणजे गरम करत होती, कारण की जेंट्स लोकं पण होते. मग थोडं लक्ष तिकडे पण द्यावं लागत होतं, तिकडे काय हवं नको. तर त्यामुळे मी तो व्हिडिओ नाही शूट करू शकली. हा पण मी शेवटी नाव घेतलं आहे, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. तर सांगा नाव कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये. आणि ह्या बऱ्या मैत्रिणी माझ्या काही महाराष्ट्रीयन, तर वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहे. तर आमची अशीच बाहेर कुठेतरी प्रोग्राममध्ये अशी ओळख झालेली आहे. तर त्यामुळे मग आम्ही सर्व एक छानसा ग्रुप आता बनवलेला आहे. आणि मग आम्ही सर्वजण भेटतो, गप्पा वगैरे मारतो एखाद्या प्रोग्राममध्ये, नाहीतर वीकेंडला वगैरे असा प्रोग्राम करून. तिथे मी डेकोरेशन केलं. तिथे आम्ही मग मध्ये सर्वांनी विचार केला की सोफा ठेवावा मध्ये छोटा, आणि तिथे प्रत्येकाने एकेकाने बसून हळदी कुंकू करावं. त्याच्याने खूप छान मागचं पण डेकोरेशनचं व्ह्यू पण छान येईल केलेला. आणि प्रत्येकांना वेगवेगळं असं सेपरेट फोटो पण काढले जातील प्रत्येकांचे मिळून. जेवणाचा पण प्रोग्राम ठेवलेला, ॲक्च्युली पूर्ण फॅमिलीलाच बोलवलेलं. तर त्यामुळे कसं जेंट्स लोक एका साईडला आणि लेडीज एका साईडला आम्ही असे बसलेलो.
त्यामुळे कसं जेंट्स लोकांचं पण भेटणं बसणं गप्पा गोष्टी होतात, कारण की मोस्टली सौदीमध्ये असं जास्त वेळ सर्वजण लांब लांब राहतात, त्यामुळे एकत्र असं जास्त बसणं उठणं होत नाही. आम्ही लेडीज लोकं तरी ॲटलिस्ट फोनवर वगैरे गप्पा मारतो, जेंट्स लोक नाही मारत, म्हणून मग त्यासाठी त्यांनासुद्धा बोलवलेलं होतं. आणि आत्ताच मुलांची एक्झाम झाली, त्यामुळे मुलं पण फ्री होते, तर मग त्यामुळे त्यांनी पण छान एन्जॉय केला. मस्ती धमाल मस्ती चालू होती त्यांची, पळापळ वगैरे खूप चालू होती. मध्ये मध्ये येताच आहे फोटो वगैरे, आम्ही जेव्हा काढत होते तेव्हा मम्मी हे पाहिजे, मम्मी ते, मम्मी हे, असं प्रत्येकजण बेबीज येऊन मध्ये हे करत होतं. त्यांना पण हँडल करत होते आम्ही साईड बाय साईड, आणि प्रोग्राम पण आमचा साजरा करत होतो सर्व लेडीज मिळून. छान मजा आली. आम्ही बऱ्याच दिवसानंतर आम्ही भेटलो, कारण की मी नुकतीच इंडियाला गेलेली, मग त्यामुळे आमचं जास्त भेटणं झालेलं नाही. आणि मग आता इंडियातून आली आणि नेमका हळदी कुंकूचा प्रोग्राम आम्ही ठरवला आणि तो साजरा केला. मला जेव्हा वाण दिलं तेव्हा मी घेतलेला उखाणा. चलती है गाडी निकलता है दूर, चलती है गाडी निकलता है दूर, भगवान के हात में गुलाब का फूल. मग सर्व झाल्यानंतर आम्ही जेवणाला बसलेलो. मी उसळ बनवलेली, शेव ही भाजी आणि हा पुलाव बनवलेला होता मी, आणि ही शेवयांची खीर होती आणि तरी होती, आणि थोडंसं सलाद, ब्रेड आणि स्वीट, कांदा, लिंबू आणि असं काही जेवणाचं आम्ही ठेवलेलं. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर जो तो आपल्या घरी गेल्यानंतर मी थोडं रील्स बनवलं. हा अजून एक व्हिडिओ, आम्ही हा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या इन्स्टावर बघायला भेटेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे असतील अजून असेच रील, तर तुम्ही मला इन्स्टावर फॉलो करू शकतात. तिथे मी खूप सारे रील्स बनवून टाकते, तर त्यामुळे तुम्ही मला इन्स्टावर फॉलो करू शकतात. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर अँड कमेंट करू शकतात. याच्या पुढे मी फोटो अटॅच केलेले आहे, बरेच फोटो आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा आणि सांगा की कसा झाला आमचा प्रोग्राम. बाकी जेवणाचं वगैरे मला शूट करायला तितका टाईम नाही मिळाला, नेमकी फोनची बॅटरी पण त्याच वेळेस डाऊन झाली. नेहमी माझ्यासोबत असं होतं की काही प्रोग्राम असला आणि फोटो काढायचा असला की मी नेमका माझा फोनच डिस्चार्ज असतो, तर त्यामुळे तो एक इश्यू झालेला. पण नेक्स्ट टाईम मी जरा केअरफुल राहिले ह्या गोष्टीत, कारण की मला यूट्यूबवरती तुमच्यासोबत व्हिडिओ न शेअर करायला जाम आवडतं, तर मी नेक्स्ट टाईम माझ्या फोनची बॅटरी नेहमी फुल ठेवेल, चार्ज ठेवेल. आणि हा बऱ्याच वर्षानंतर मी माझा लग्नाचा शालू घातलेला, ॲक्च्युली लग्नाचा शालू बऱ्याच वर्षानंतर मी घातलेला, तर तो अजून पण खूप छान आणि त्याच्यावरती फोटो पण खूप छान आलेत. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका, आणि मला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सौदीमध्ये काही अजून नवीन गोष्टी असेल तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकेल, आणि तुम्हाला पण माहिती पडेल की सौदीमध्ये कसं माझी लाईफस्टाईल आहे किंवा आम्ही कसे सण साजरे करतो, हे सर्व गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्की बघायला भेटतील. तर त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू